खेडच्या भामा आसखेड धरणात एक शेतकरी बुडाला आहे. ज्ञानेश्वर गुंजाळ असं त्याचं नाव असून सकाळी 9:30 घटना समोर आली आहे. ज्ञानेश्वर हे धरणग्रस्त शेतकरी असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. ते धरणात बुडाले की त्यांनी आत्महत्याचा प्रयत्न केला हे अजून अस्पष्ट आहे. चाकण पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार भामा आसखेड धरणाच्या पाण्यात शेतकरी बुडाल्याची घटना आज शनिवारी सकाळी 9:30 सुमारास घडली आहे. ज्ञानेश्वर शांताराम गुंजाळ वय 35 राहणार रौंदळवाडी असं बुडालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.